अशाही पोरगी, तरी तुले म्हटलं येऊ नको बाई, येऊ नको बाई, हा ऊन आहे व ऊन आहे व, नाव नाही ऐकत. हा आणि तहान लागली तर एवढ्यानं पाणी प्या लागते का एकट्यानं बॉटलवर? हा आणि ते उभ्या उभ्यानंच पाणी पिली तू, मग पोट नाही दुखणार काय? हा शांततेनं बसा लागते मग पाणी प्या लागते. घेतली बॉटलनं गट 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 पूर्ण पाणी खतम. हा मग पोट नाही दुखणार काय म्हटलं एकट्यानं पेशंट? पोट दुखते आईन, पोट दुखते आई. आली ताली माया माग धावतच आली. तुले म्हटलं होतं मी येऊ नको बाई, आधी जवळ राय घरीच राय. हा सांगून आली होती ना मी, मग काहून माया माग धावत आली तू? चुपचाप आली माया माग, डोक्यावर दुपट्टा नाही, दस्ती नाही, काही फडक नाही, चालली माया माग धावत तशीच एवढ्या उनीत. तुले म्हटलं होतं लवकर येतो मी वारातून. हा काळ्यात कानाची होती मुले, दुसरं कोणतं काम होत? हा तरी आली ती, माहित आहे ना ऊन सहन नाही होत तर नाही आले पाहिजे. हा काय आली म्हटलं माग माग, आणि आता रडत बसली फुसफुस. हा पोट दुखते, पोट दुखते, काय आली तू? आणि आता म्हणतो याले बोलावून त्याले बोलावून, बाबाले बोला मी नाही चालत. आता काय मोबाईल आहे का जवळ? बाबाले बोलावून मी मोबाईल घरीच ठेवला म्हटलं, चाल आता चुपचाप. अहो बाई एकटी बसून राहशील का? हा उन्हात अनात म्हटलं कमी जास्त झालं. हा एकटी बसून राहशील का म्हटलं उन्हात? चाल चुपचाप चाल, आरामात चाल. हा बसत बसत जाऊ, आता काय गाव जवळच आहे ना. हा जास्त दूर गाव नाही आहे, आता जवळच आहे म्हटलं. चाल होय बरं उभी होय, चाललो जाऊ पटकन. म्हणून तुले मी हजार वेळा म्हणतो वावरात नको येत जाऊ, वावरात नको येत जाऊ, ऐकत नाही ना. हा तुले तर खुशी येते येवाची, आणि आता काऊन रडून राहिली मग? चुपचाप आहे. नाही ना आहे बाबाले बोला, मी इथंच बसून आहे तो झाडा खाली, चांगलं वाटून राहिलं मला. मी नाही चालत आता ऊन नाही, ऊन तपून राहिले. अहो आता जास्त ऊन नाही आहे, वाजले ना आता 4:30 वाजले, आता जास्त ऊन नाही आहे. चाल म्हटलं 5 मिनिटात तर घरी पोचतो आपण, आता जवळच आहे ना गाव. चाल बरं उभी होय, पकड थैला पकड, मी हे काळ्या पकडतो आणि चाल पटकन चाललो जाऊ. मग तुले घरी गेल्यावर मस्त लिंबू पाणी बनवून देतो मी, नाही तर मग सरबत बनवून देईन रसनागी टाकून. खरंच बनवून देशील का लिंबू पाणी? हो ना बनवून देईन, खरंच बनवून देत ना. हा चाल तू घरी चाल, घे बरं पकड थैला पकड, चाल आता पटकन चाललो जाऊ. अन आता याच्या पुढे लक्षात ठेव जो म्हटलं, वावरात देवाचं राहिलं तर दस्ती रुमाल काही घेऊन यायचं डोक्याले बांधाले. अन आता माया आहे तर मले सवयी पडली. हा नाही बांधलं तरी चालते, पण तू म्हटलं तुले थोडी सवयी आहे. बर चाल मग होय, मग उभी होय, चाल मग आता पटकन चाललो जाऊ घरी. रडू नको आता रस्त्यानं. हा एक तर पाणी नाही आपल्या जवळ, मग आणखी गळा गिळा सोकन तर पाणी पाणी करशील. हा कुठून आणून देईन मग तुले पाणी? चाल आता चुपचाप चाल बरं घरी, 5 मिनिटात पोचतो. चाल मग उगी मुगी चुपचाप. बाई रिंकू लेकर कुठे आहे म्हटलं? हे दोघं तिघ नाही दिसून राहिले, लक्ष्मी नाही आहे, परी नाही आहे, आणि गणे नाही आहे, कुठे गेले गे लेकर? आई नाही हरपत लेकर, हा आता गावात हरपण काय, एवढ्या मोठ्या सिटीत हरपले नाही ना. इच्छा तर लेकर हरपण काय, दादा घेऊन गेला त्याले दुकानात. नाही हो हरपाची गोष्ट नाही, पण लक्ष राहिलं पाहिजे ना, कुठं आहे काय आहे, पडले सवरले तर लक्ष नाही ठेवा लागत काय, म्हणून विचारून राहिले कुठं आहे बा कुणा संग हाय असं. हा काय मले वाटलं का बा 7-8 दिवस नागपुरात राहिले तर हरपले नाही, आणि आता इथं आले तिथं हरपण काय. नाही व तसं नाही, लक्ष ठेवा लागते ना लेकरावर. आता काय समजदार आहे काय? हा परी समजदार आहे काय, लन लक्ष्मी समजदार नाही आहे, आणि आपली चपट तर गण्या, तो तर समजदार असून त्याला तर काहीच नाही समजत. हा लहान लेकरावरच खेळत राहते कुदणं खेळणं. टेन्शन नको घेऊ तू, दादा संग साहित्य तिघही जण. हा काय रिंकू गमते म्हटलं तुले माया घरी, गमते का नाही गमत? गमते ना काकू, गमते ना काहून नाही गमणार, कुठेही गमते मले. हा मी म्हटलं आता नागपुरात राहतं बा एवढ्या मोठ्या सिटीत राहतं तर आता खेड्या गावात गमते का नाही गमत, अन गरीबाचं घर काय लहानसं आहे बा त्याच्यानं म्हणून राहिली माया लहानशा घरात गमते का नाही गमत. नाही नाही काकू लहानसं थोडी घर आहे, हा चांगलं घर आहे व्यवस्थित आहे तुमच्या हिशोबानं. हा दोघांच्या हिशोबानं लय मोठं झालं म्हटलं हे घर. अन काहून नाही गमणार काकू मले, मी काय शहरात थोडी पैदा झाली, हा गावातच राहून आहे ना मी, तर मले कुठेही गमते. शहरात राहीन तर शहरात गमते, गावात आली तर गावात गमते, आणि गावात तर उलट चांगलं गमते. शहरात तरी मले घरच्या घरी घरच्या घरी दोघीच जणी राहतो आम्ही, अन गावाल्या इथं मस्त आई आहे, वहिनी आहे, गावातल्या आहे, मावशीचं घर आहे. हा मस्त याच्या घरी जाऊ दे, त्याच्या घरी जाऊ दे, बसू दे, गोष्टी करू दे, गावात गमते म्हटलं मले उलट. हा काय अन आता म्हटलं आपण 10-12 दिवसापासून संघ संघ आहे मस्त, तर अजून मस्त गमून राहिलं मले.
हो बाई, मले मस्त गमलं बा. आता 10-12 दिवस तू या घरी राहिलो तर थोडीशी बोर नाही झाली? मी तर बोर नाही झाल्या म्हणता तर तुम्ही तर लय घाई करत होते, चला गावाले चला गावाले. राहिले असते अजून 2-4 दिवस तर आणखी तुम्हाला सगळे नेलं असतं घुमाले. आता किती पैसे खर्च केले असते बाप्पा आमच्यावर. आताच तर किती मोठे पैसे खर्च झाले असेल, खावाचा अलग खर्च, घुमा फिराचा अलग खर्च. काय कमी पैसे खर्च झाले असेल काय? एक वेळा करा लागते ही केले ना. आता तू या जवळ ना, मग विचार काले करून राहिली तू. काय खिशातले थोडी पैसे गेले, जाऊ हिचे पैसे गेले, जाऊ दे ना मग. आता तू ये जवळ बुवा आहे तर त्याच्या परिवारासाठी खर्च करू शकते, तर माझ्या परिवारासाठी नाही खर्च करू शकत काय? मग एवढा विचार नाही करा लागत. नाही हो तसं नाही आहे, पण आता म्हटलं हात आहे पाय आहे पैसे पाहिजेच ना, एकदम उडा उडाऊ नाही करा लागत. त्याच्या ना म्हणून राहिली, एवढ्यानं पैसे नाही खर्च करा लागत, जमा ठेवत जा नाही तर मग उडवतच जा तुम्ही. नाही वाई, आम्ही एकदम उडा उडाऊ नाही करत. आता तुम्ही होते त्याच्यानं तेवढं तर करावंच लागते पाहुणे परी असले म्हणजे, नाही तर आमचं काय? आम्ही एवढं नाही उडवत बा. जास्त कपडे लत्ते नाही घेत, नाही जास्त हॉटेलमध्ये जात, आणि हॉटेलमधलं खाणंही बरोबर नाही आहे. घरचं खाणं आणि हॉटेलमधलं खाणं फरकच पडते. एखाद्या वेळेस गेली तर गेली मी, नाही तर तशी बाहेर नाही जात. घरीच मस्त आपलं स्वयंपाक बनवा, जेवण करा, आणि कधी कधी परीले तिथं जवळपास गार्डन आहे तर तिथं घेऊन जातो मी खेळायले, बोर होते तिथं. असं असं नाही तर काय पैसे नाही जमा करत. काय करतो ना मी, परीच्या नावाची LIC आहे, माझ्या नावाची LIC आहे, परीच्या पप्पाच्या नावाची LIC आहे, आमची तर तिघाची LIC काढून ठेवली आम्ही. चांगलंय ना, काढूनच ठेवा लागते, समोर तेच पैसे तिलेच कामी पडन. हो नाही मग, आता तिच्यासाठी करून राहिलो ना आम्ही, शिक्षणासाठी लग्नासाठी, आतापासूनच जमा करून ठेवतो. हो हो करूनच ठेवा लागते. अम्मा बाई पाय, आपण गोष्टीच करून राहिलो, 5 वाजले म्हटलं. हा मग आणि चहा बनवायला पाहिजे होता 4 वाजता. बाई धारा जाय बर चहा नाश्ता बनवून घे मग. आता काय बनवू आई नाश्त्यात? पोहा बनवू का उपमा बनवू म्हटलं? अहो उपमा बनवायला टाइम लागत, एक काम कर ना पोहाच बनवून घे, पोहा बनायला जास्त टाइम नाही लागत. बनव मग पोहा सगळ्यासाठी आणि थोडा थोडा देऊन दे. उमा बाई मी काय म्हणतो, नाश्ता विस्तार राहू द्या, चहा बनवायला लावा फक्त. बाई धारा चहा बनव फक्त चहा, नाश्ता विस्तार राहू दे. आता काय स्वयंपाकाचाच टाइम आहे ना, लवकर स्वयंपाक बनव आणि 8 वाजता जेवण करून घेऊ. नाही तर काय मग उमा बाई, काय नाश्ता विस्तार बनवा लागते, चहा बनवायला लाव फक्त धाराले. आता तुम्ही काय नेहमी नेहमी येवाचे राहिले काय बाप्पा माझ्या घरी? नाश्ता नाही करत म्हणता, बनू द्या ना. आता बनवून राहिली तर नाश्ता करून घ्या न, चहा पिऊन घ्या, स्वयंपाक काय होत राहील आरामात. पण म्हटलं आता 5 वाजून गेले, मग अजून जेवणाचा टाइम होते, मग भूका नाही राहत ना. आणि आपलं कसं आहे, 4 वाजता नाश्ता करतो तरी आपल्याला भूक नाही राहत, त्याच्यानं म्हटलं राहू द्या, स्वयंपाक तर बनवूनच आता. नाही तर काय मग उमा बाई, आता आताच थोडी चाललो मी, उद्या आहे ना, उद्या सकाळी बनव झाले काले नाश्ता. नाही तर काय मग मामी जी, मी बनवतो म्हटलं चहा, मी बनवून पाचतो, फक्त मले साखरेचा डब्बा आणि चायपत्तीचा डब्बा सांग जा कुठं ठेवलाय तर. बस ना बाई बस ना, तू बनवते ना धारा? बनवतो ना मामी जी. आता तुमच्या घरी आले तर तुमच्या घरचं माहीत पाहिजे ना मले, कुठं काय कसं काय आहे तर. आता सगळ्याच्या घरी तर कामं केलेच मी, आता तुमच्या घरी आली तर तुमच्या घरी काम करतो मी. बसलं बसलंही चांगलं नाही वाटत ना, आलो तेव्हापासून आरामच केला, आता म्हटलं चहा वा बनवतो आणि मग स्वयंपाकाला लागतो. सांगून दे जा काय काय बनवायचं आहे आम्हाला, बनवून घेतो मग. वहिनी आहे, रिंकूताई आहे, मी आहे, आम्ही तिघी जणी आहे म्हटलं स्वयंपाक बनवायला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही मस्त गप्पा गोष्टी करा, आई आहे मामी जी आहे याच्या संग मस्त गोष्टी करा. नाही तर काय मग. बरं ठीक आहे बाप्पा, चाल मग तुला साखरेचा डबा, चहाचा गंज, चायपत्ती, अद्रक, दूध सगळं देऊन देतो आणि बनव मग चहा. हो बाई धारा तू आईले म्हणा स्वयंपाकात साधं साधं बनव, जास्त काही बनवायचं नाही काय शांताबाई? नाही तर काय मग साधं साधंच बनवायला लावू. माहित नाही आई, आता आई काय म्हणते तर काय बनवायला लावते. आता पुरणाचं बनवायला लावते का चिकन आणते विचारा लागन आईले. राहू दे ना, चिकन विकन कायले बोलावत, खाणं खाणं चालू आहे, किती खाल्ला होतं राहू दे. काय बी हलकं फुलकं बनवायला लावू साधं साधं, नाही तर काय मग. गंगाधर भाऊ ऐका म्हटलं, उद्याचा दिवस थांबून जा ना, उद्याचा दिवस थांबून जा म्हटलं काही फरक नाही पडत, उद्या मस्त आपण इथं जाऊ पारड शिंग्याला जाऊ म्हटलं घुमाले. राहू द्या ना सुधाकर भाऊ, राहू द्या म्हटलं, आता 10-12 दिवसापासून घुमणं घुमणंच चालू आहे, आता म्हटलं उद्या आम्ही गावाला निघतो. हो हो सुधाकर भाऊ राहू द्या ना, उद्या आपापल्या गावाला चाललं जातो म्हटलं आम्ही, नंतर पाहू एखाद्या वेळेस. थांबून जा ना शांताराम भाऊ, गंगाधर भाऊ ऐका म्हटलं तुम्ही, थांबून जा, एक दिवसानं एवढा काही फरक नाही पडत. कोणता फरक पडून राहिला तुम्ही एक दिवस थांबा, तर भले दुसऱ्या दिवशी नाश्ता करूनच निघा म्हटलं तुम्ही सकाळीच गावाला जावासाठी, पण उद्याचा दिवस थांबा, उद्या मस्त आपण पारड सिंग्याला जाऊ. आणि आता 5 तारखेपासून अनुसया मातेचा जन्मदिवसाचा कार्यक्रम चाललाय म्हटलं,
या 5 तारखेपासूनच जन्मोत्सवचा कार्यक्रम चालू झाला म्हटलं, तर 11 तारखेपर्यंत आहे, तर आता आलेच तुम्ही, तर चाललाच हो म्हटलं आपल्या नशिबात असन तर, हा मस्त काला गिला घेऊ, दर्शन वर्शन करू आणि पाया गिया लागून येऊन जाऊ. गंगाधर भाऊ विचार नका करू म्हटलं, आता तुमची इवई सोय हा म्हणून राहिले, तर चाललं जाऊ आपल्या नशिबात असन तर. हा आता आलोच आहे तर बरोबर आहे ना, आता कार्यक्रमही चालू आहे म्हणते, आजची काय 7 तारीख, उद्या 8 तारीख, उद्याही आहे कार्यक्रम, हा चाललं जाऊ म्हटलं. मग नाही तर काय मग बाबा, एका दिवसाची गोष्ट आहे म्हटलं, थांबून जा मामाजीले बरं वाटन, नाही तर मग म्हणून आले आणि चालले गेले, त्याच्यानं म्हटलं थांबून जाऊ. नाही तर काय मग जाऊ बुवा, आता आले असतं चाललं जाऊ म्हटलं, आता तुम्ही जान तर तुमचे आणि आमचंही जाणं होईन, नाही तर मग आम्ही दोघं जण कुठं जावायचं राहिलो, आमचंही मन नाही लागणार मग. बरं ठीक आहे ना सुधाकर भाऊ, आता तुम्ही म्हणणंच राहिले, तुम्हाला नेवायचंच आहे, तर ठीक आहे मग चाललं जाऊ लेकाले. पण यायले सांगायला लागण ना म्हटलं, प्रकाशच्या आईले, रेखाबाईले, आपल्या चंद्रकला आले, हा यायले सांगायला लागण ना. त्याले काय सांगून देऊ ना, आता करते त्या लवकर तयाऱ्या. बरं बरं, हा पहिलेच सांगून ठेवा म्हटलं त्याले, ठीक आहे ना. बाबा घ्या ना चहा. दे ना बाई इकडे दे, सुधाकर भाऊले दे, दिवाकरले दे, गंगाधर भाऊले दे, दे यायले दे पहिले. घ्या ना शांताराम भाऊ घ्या म्हटलं, मी काय घरचाच माणूस आहे, घ्या घ्या घ्या, कप उचला, विचार नका करू. दे ना बाई तुझ्या बाबाले दे, दे बबनले दे तिकडे, हा दिवाकर आहे त्याले दे म्हटलं पहिले, मग घेतो मी. बर घ्या ना शांताराम भाऊ घ्या, हा चहा पेनच आहे म्हटलं. बाबा घे ना चहा. बाई दे ना बाबाले दे, मग घेतो मी. बर घ्या बाबा. बाई म्हटलं उद्या आपल्याले सगळेले घुमाले जायचं आहे म्हटलं, तर सकाळी लवकर उठ जा, नाश्ता वाश्ता करून तयार राहि जा, आणि डब्बा पकडायचा आहे तर डब्बा घेऊन घे जा, तिथं गेल्यावर आरामात जेवण खावणं होते. उद्या घुमाले जायचं आहे म्हणजे कुठं जायचं आहे मामाजी, डब्बी गिब्बी घेऊन कुठं जायचं आहे म्हटलं आपल्याला? पारड शिंगाले जाऊ म्हटलं, आता कार्यक्रम चालू आहे अनुसया मातीचा, तर चाललं जाऊ म्हटलं, पाया गिया लागून येऊन जाऊ, आता लेकर आहे सगळे जण आहे संगमंग जाऊन, तर चाललं जाऊ म्हटलं. काय बोलता पारड शिंगा? हो आता सगळे जण तयार झाले तर तिकडे सांगून दे, हा आपल्या धाराच्या आईले, शांताबाईले, रेखाबाईले, सगळेले सांगून दे मग. ठीक आहे ना मामाजी, सांगतो मी. हो आणि जर डब्बा नसन बनवायचा तर तिथं तर आहेस काला, जेवण भेटलेच म्हटलं तिथं सगळेले. बर ठीक आहे ना, सांगतो मी. घे मग बबन चहा घे, थंड होऊन राहिला चहा. बर दे बाई. आई सगळ्यासाठी एक गुड न्यूज आहे म्हटलं. गुड न्यूज कोणती हो बाबा, कोणती गुड न्यूज आहे आता? आई उद्या म्हटलं आपल्याले घुमाले जायचं आहे पारड शिंग्याले, सुधाकर मामाजी म्हणून राहिले, उद्या म्हणते सगळे जण जाऊ म्हणून राहिले, आता म्हणे अनुसया मातेचा कार्यक्रम चालाय म्हणे जन्मोत्सवचा, तर सगळे जण चाललं जाऊ म्हणे, अन पाया लागून येऊन जाऊ असे म्हणून राहिले ते, तर ते लोक तयार आहे जावाले. अम्मा काय बोलत, मग उद्याचा दिवस ही थांबा लागण आपल्याला इथंच? हो आई उद्याचा दिवस तर थांबाच लागण, आता सकाळीच म्हणे अंगपाय धुवून नाश्ता वास्ता करून निघून जाऊ म्हणे, आणि डब्बा घेवायचा असेल तर डब्बा घे जा म्हणे, नाही तर मग तिथं तर म्हणजे जेवण भेटतेच म्हणते, तर त्या हिशोबानं करजा म्हणे लवकर तयार आहे. हो शांताबाई कार्यक्रम चालू आहे ना, 5 तारखेपासूनच चालू झाला कार्यक्रम, तर चाललो जाऊ मग, आता धाराचे बाबा म्हणून राहिले तर, हा चाललो जाऊ म्हटलं. अम्मा आता काय घुमणं घुमणं सुन काय बाबा आपलं, हा टिंकूच्या गावाला घुमलो, आता उमाबाईच्या घरी आलो, उमाबाई घुमाले घेऊन जाते. चांगलं आहे ना चंद्रकला बाई, हा आता संगमंग चाललो जाऊ म्हटलं, तुम्ही आहे तर आता त्याचं मन झालं तर चाललं जाऊ, नाही तर आमचा काही प्लॅन नव्हता बा, इथं आल्यावर त्याला वाटलं असं म्हणून म्हणून राहिले ते. हो आता डोक्यात काय विचार येतच राहते, तर वाटलं असं त्याले चाललं जाऊ बा, आता सगळे जण आहेत, संगमंग जाणं होते संगमंग येणं होते असं काही वाटलं असं त्याले सुधाकर भाऊले. चाललं जाऊ ना मग शांताबाई रेखाबाई, हा चाललं जाऊ म्हटलं, आणि रिंकू आली आता, रिंकू पाहून घेईन. हो आहे चाललं जाऊ, आता माझ्या नशिबात असन तर तुमच्या संग येऊन गेली मी, हा चाललं जाऊ म्हटलं मग आता काल आहे जा. हो ना मस्त यात्रा भरते या वेळेस, तर मस्त यात्रा राहते ना, चाललं जाऊ मग. तर काही सांगितलं नाही बघितलं मग किती वाजता निघा लागते काय नाही? तेवढं नाही सांगितलं, तरी 8 वाजता निघू इथून म्हणे, सकाळी लवकर अंग पाय धुजा नाश्ता वास्ता करून तयार राहायचा म्हणे, तर 8 तर वाजन असाई, 8 वाजता निघन असन इथून, आता सांगत असत तुम्हाला, हा मामाजी सांगतेस म्हटलं असं असं. मामीजी म्हटलं मग स्वयंपाकात काय बनवा लागते सांगून द्या ना, बनवून घेतो म्हटलं स्वयंपाक लागतो स्वयंपाकाले आतापासून. आता बाई आपल्याला देवस्थानाच्या ठिकाणी जावाच आहे, तर चिकन मटन तर काही बनवू नये, मस्त आपलं पंचपक्वान बनवून घेऊ, नाही काय शांताबाई? मी तर म्हणून राहिली उमाबाई साधं साधं बनवून घ्या, हा पंचपक्वान बनवल्यापेक्षा काही साधं बनवून घ्या, भाजी पोळी आता बनवलं पाहिजे असं आहेस काय? नाही नाही आता तुम्ही एकच वेळ आले, आता काय नेहमी येवाचे राहिले काय? आता कधी येताना काय नाही सांगता नाही येत, तर म्हटलं मस्त पंचपक्वान बनवतो मी.
आणि उन्हाळ्याचं म्हटलं तेलकट गिलकट दिवसाचं नाही पाहिजे, रात्रीचं बरं राहते ते, दिवसानं काय गडात सोकते. पाणी पाणी जिवते म्हटलं उन्हाच्यानं, आता मस्त संध्याकाळचा टाईम आहे, रात्रीचं जेवण आहे तर मस्त पंचपक्वान बनू, जेवण करू, आराम करू, आणि उद्याच्या दिवशी भले साधं साधं बनवू तिकून आल्यावर संध्याकाळी. हा बाई बनवून घे मग, पंचपक्वानच बनवून घेतं. नाही तर काय मग, बनवा मग. मी पटकन जातो अनिताच्या घरी आणि ताक आणून देतो लिटरभर. बरं ठीक आहे, नाही घेऊन ये, तोपर्यंत वहिनी मी आणि रिंकू ताई लागतो स्वयंपाकाले. हो जा मग. आणि काय हाय नाही आहे तसं सांग बाई धारा, आणतो म्हटलं मी पटकन घेऊन येतो. ठीक आहे, नाही आता पाहतो मी काय आहे काय नाही आहे तर, आणि तसं मग सांगतोच. एक काम करतो, मी दामूच्या घरी जातो आणि थोडा थोडा भाजीपाला घेऊन येतो. हा तो भाजीपाल्याचा धंदा करते तर त्याच्या घरी राहतेच भाजीपाला. आता म्हटलं 8-10 दिवसापासून घरी नाही होती तर भाजीपालाही नाही आहे, तर पटकन जातो मी आणि घेऊन येतो म्हटलं भाजीपाला ताक गिक. आता हिरवा सांबार मिरच्या पाहिजेच ना स्वयंपाकाले, तर घेऊन येतो म्हटलं मी टमाटे गिमाटे. बरं ठीक आहे ना आई, जाय मग पटकन घेऊन ये. हो शांताबाई बसा मग म्हटलं तुम्ही, मी पटकन जातो आणि पटकन येतो, जास्त टाईम नाही लावत, जवळच घर आहे. बरं बरं ठीक आहे ना, या आले काले. बापा बापा लय दिवसाबाद दर्शन दिलं बा. अमाय लय दिवसाबाद म्हणजे आता 10-12 दिवस झाले बापा. हो काय कधी आल्या म्हटलं? आजच आली हो बाई सरिता, आजच आली. हो काय तर इकडे कुठं चालल्या म्हटलं एवढ्या घाई घाईनं, थैला गिला घेऊन घाई घाईनच निघाल्या, कुठं जाऊन राहिल्या तर? कुठं नाही हो, आपल्या दामू भाऊच्या घरी जाऊन राहिली मी. आता घरी पाहुणे आहे तर पंचपक्वान बनवतो म्हटलं, तर सांबार टमाटे हिरव्या मिरच्या थोडं थोडं घेऊन जातो म्हटलं भाजीपाला. आता पाहिजेच ना पाहुणे परी असल्यावर, कांदा पाहिजे, मुळा पाहिजे, काकडी पाहिजे, पाहिजे नाही काय? हो हो पाहिजे ना. कोण कोण आहे पाहुणे? पोरगी असन आणि जवळ गिवई असन. पाहुणे काय लय मोठे पाहुणे आहे म्हटलं, 10-12 जण आहे ना. काय बोलता 10-12 जण? हो ना व, आता माई पोरगी आहे, जवई आहे, ई नाही इवई आहे, माया पोरीची ननद आहे, हा तिच्या इकडले पाहुणे, सासू सासरे, हा मग तिची बहीण राहते गावात, ते दोघं जण, हा लय सारे जण आहे म्हटलं. हा काय कसे काय आले बाबा एक काय ना एवढे सारे जण? आता आले म्हटलं ते सांगन तुले फुरसद न, लय लंबी कथा आहे ते सांगन म्हटलं तुले आरामात. आता मला जाऊ दे बाबा दामूच्या घरी, स्वयंपाकाचा टाईम झाला, नाही तर मग उशीर होईन स्वयंपाक आले. बरं बरं ठीक आहे मग, जा मग घेऊन या भाजीपाला. येतो ना मग घरी, भेट घ्यावाले नाही येशील काय तू? हा मलाच विचारतो कोण आले ना कोण नाही, तर तू येशील नाही काय म्हटलं घरी पाहुणे आले तर? येईन ना, येतो मी उद्या सकाळी येतो म्हटलं 10 वाजता. नाही नाही 10 वाजता की नको येजो, 10 वाजता आम्ही घरीच नाही आहे म्हटलं, उद्या पाहुणे घेऊन ये आम्ही सगळे, 8 वाजताच निघण म्हटलं घरून. काहून कुठं चालले बाबा आता एवढ्या सकाळी सकाळी? हा अजून बाहेर गावी जावाचा विचार आहे काय म्हटलं पाहुणपणा? नाही हो पाहुणपणा नाही जात, आता धाराचे बाबा म्हणून राहिले, पाहुणे घेऊन आहे म्हणते तर पारड शिंग्याला जाऊ, तर उद्याची तयारी आहे मग आता आमची सगळ्याची. असं असं उद्या चालले काय? जा मग मस्त घुमून फिरून या, आम्ही आलो कालच गेलो होतो, मस्त काल आहे, मस्त यात्रा भरली ना, जाऊन या म्हटलं मग. हो हो तर म्हटलं उद्या तर आम्ही 8 वाजता जाईल, आणि तिकून आले माहीत नाही आता किती वाजते ना काय नाही, तर येजा मग संध्याकाळी भेटीले. बरं ठीक आहे ना, तसा मग मी फोन लावतोच. हो हो ठीक आहे मग, येतो बाई. हो हो या मग. बाई रिंकू गेली ना म्हटलं स्वयंपाक बनवाले, जाय ना बनवू लागते वहिनीले दाराले, जाय म्हटलं लवकर लवकर स्वयंपाक बनवून घ्या. आई बनवू लागतो पण अजून उमा काकू येवायचेच आहे ना भाजीपाला घेऊन, त्याच्यानं थांबली मी, आता जाऊन किचन मध्ये बसणंच आहे, त्याच्यानं म्हटलं इकडेच बसतो थोडीशी हवा घेत. भाजीपाला आणल्यावर लागतो मग मी स्वयंपाकाले, बनवू लागतो ना. हो तेच म्हटलं लवकर लवकर बनवून घ्या मिळून दोघे तिघे जणी. हो आय बनवू लागतो ना. बरं चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हटलं इथंच थांबू, भेटू मग उद्या नवीन भागात. आणि सांगा मग तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. चला मग उद्या भेटू नवीन भागात, धन्यवाद.